हल्ली प्रत्येक जण आपला लग्न सोहळा आगळा वेगळा कसा साजरा होईल यासाठी प्रयत्न करत असतो आणि असाच एक अनोखा आणि पारंपरिक पद्धतीचा विवाह सोहळा संपन्न झालाय संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी या गावामध्ये. अनेक गोष्टींना छेद देत पारंपरिक शैलीत यावेळी वरवधूंची बैलगाडीतून मिरवणूक काढत आगळा वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. संपूर्ण गावातून नववधू वराची बैलगाडीमधून मिरवणूक काढण्यात आली. नवरदेवाने त्याच्या पत्नीला संपूर्ण गावाची सफर घडवली हे या मिरवणुकीचं विशेष. सुकेवाडी या गावातील दत्तवाडी मंदिरामध्ये दिगे पाटील आणि वाघे पाटील या दोन्ही परिवाराचा विवाह संपन्न झाला. तर मुलाचे नाव विठ्ठल आणि मुलीचे नाव सुवर्णा या दोघा दाम्पत्याच्या लग्न सोहळा अगदी योग्य पद्धतीने पार पडला. पद्धतीने लग्नविधी शिवशाही पद्धतीने पार पाडण्यात आला. त्याचबरोबर आपल्या गावातील जे काही तरुण मंडळी आहेत, मान्यवर मंडळी आहेत, विविध कार्यक्षेत्रातील मंडळी आहेत, हे मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सहभाग घेतला. त्याचप्रमाणे पारंपरिक पद्धतीने या दोन्ही दाम्पत्याची मिरवणूक काढण्यात आली. बैलगाडी योग्य पद्धतीने सजवण्यात आली. संपूर्ण गावामध्ये त्यांचा फेरा घेण्यात आला. वाजंत्री त्या ठिकाणी ठेवण्यात आली आणि अगदी जुन्या ज्या आपल्या चालीरीती आहेत, जुन्या रूढी परंपरा, त्या पद्धतीने त्याचं पालन करून आज एक वेगळं या ठिकाणी उपक्रम राबवण्यात आलेला आहे. त्याबद्दल दोन्ही परिवाराचं मी अभिनंदन करतो, स्वागत करतो, धन्यवाद. सुवर्णा आन्हे आणि विठ्ठल वाघे यांचा हा शुभविवाह पारंपरिक रूढी परंपरा जोपासत संपन्न झाला. बैलगाडीतून वधूवरांची काढण्यात आलेली मिरवणूक हे या लग्नाचं विशेष आकर्षण ठरलं. त्यामुळे या अनोख्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू असल्याचं दिसून येत आहे.